नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत हे आपण प्रश्न पाहणार आहोत यामध्ये पहा पोलीस भरती जिल्हा परिषद आणि आरोग्यसेवक या तीनही भरतीसाठी महत्वाचे असणारे आपण तीस जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे त्याला जाऊन करा त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो जर आपण मराठी नोकरी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल वर प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे वजन वाढ व वा लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण एक टेस्ट पद्धतीने घेणार आहोत पहा जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीस ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा वजन वाढ व वा लट्टपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मधुमेह व हृदयविकार यांचा धोका संभवतो कधी जर वजन वाढ झाली आणि लठ्ठपणा झाला तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे भारतामध्ये सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे पहा मित्रांनो भारतामध्ये आपल्या सिगारेट आणि इतर जे काही तंबाखूजन्य उत्पादन आहेत त्याचा जो कायदा आहे तो कधीपासून लागू करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक दोन हजार तीन या वर्षापासून भारतामध्ये आपल्या सिगारेट आणि इतर जे काही तंबाखूजन्य पदार्थ आहेत किंवा उत्पादन आहेत त्यावरती एक कायदा लागू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार तीन पासून प्रश्न क्रमांक तीन आहे निकट दृष्टिता या दृष्टीदोषामध्ये डॅश या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो पहा निकट हा जो दृष्टीदोष आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा आपल्याला चष्मा वापरण्यास दिला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंतर्वक्र जो भिंगाचा चष्मा आहे हा वापरावा लागतो कधी निकट दृष्टीचा दृष्टीदोष असल्यानंतर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार आहे डॅश खनिजाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया हा आजार होतो पहा खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे आपल्याला अॅनिमिया हा आजार होत असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन लोह म्हणजे आयन लक्षात ठेवायचं आहे लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे मलेरिया आजारावर डॅश हे औषध प्रभावी आहे पहा मलेरिया जो आजार आहे यावरती प्रभावी औषध खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न आहे दोन हजार तेरामध्ये मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक क्लोरोक्विन नावाचं जे औषध आहे हे मलेरिया आजारावरती एक प्रभावी औषध आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा आहे अशा कार्यकर्तेची नेमणूक बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यतः डॅश लोकसंख्येसाठी केलेली असते पहा जे अशा कार्यकर्ता आहे त्यांची नेमणूक लक्षात ठेवायची बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्येसाठी केली जाते याचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एक हजार लोकसंख्येसाठी मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता प्रश्न समजून घ्यायचा आहे जी आशा कार्यकर्ता का असती यांची जी नेमणूक आहे बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यत एक हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागामध्ये त्यांची नेमणूक केली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात आहे कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती डॅश बालकांसाठी परिणामकारक का आहे पहा कांगारू मदर केअर या नावाची एक उपचार पद्धती आहे तर ती कोणत्या बालकांसाठी परिणामकारक का आहे किंवा रिझल्टदायक आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून देत राहायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार कमी वजनाची जी काही बालकं आहेत म्हणजे बाळ आहेत मुलं आहेत त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती वापरली जाते पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो आपल्याला जवळपास वीस व्हिडिओच्या लिंक आपल्याला मध्ये दिलेले आहेत त्यावरती सर्व जे व्हिडिओ आहेत हे आरोग्य विभागावरती महत्वाचे व्हिडिओ आहेत तेही आपण देखील एक एक व्हिडिओ करून पाहून घ्यायचा आहे त्याच्या लिंक आपल्याला सर्वांच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर पहा प्रश्न आठवा आहे औंडा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येतं पहा औंढा नागनाथ हे जे देवस्थान किंवा देवस्थान आहे हे कोणत्या जिल्ह्यातील आहे याचं या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिंगोली या जिल्ह्यामध्ये हे औंडा नागनाथ लक्षात ठेवायचे बीडमध्ये जे आहे ते आहे परळी वैजनाथ हे देवस्थान आहे लक्षात ठेवायचे औंडा नागनाथ हे जे येतं हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे राष्ट्रध्वजावरील निळसर रंगातील अशोक चक्रामध्ये किती आरे असतात पहा जो आपला राष्ट्रध्वज आहे म्हणजे इंडियन फ्लॅग आहे यामध्ये पहा मधल्या कलर म्हणजे जो पांढरा कलर आहे त्यावरती एक निळ्या रंगाचा अशोक चक्र असतं तर त्या अशोक चक्रामध्ये किती आरे असतात लक्षात ठेवायचे किती आरे असतात चक्रामध्ये याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन एकूण चोवीस आरे हे जे आहेत हे अशोक चक्रामध्ये येतात लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा आहे सांगितले तेवढे काम करणारा मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा मराठी भाषेवरील म्हणजे मराठीतील हा प्रश्न आहे वाक्य दिला आहे सांगितले तेवढे काम करणारा असतो तो कोण असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याला सांग काम्या असं म्हणतात लक्षात ठेवायचे सांग काम्या म्हणजे काय ज्याला जेवढं काम सांगितलं तो तेवढंच करणार त्याच्या व्यतिरिक्त काहीही काम करणार नाही त्याला म्हणतात सांग काम्या पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा आहे देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट भारतामध्ये आपल्या सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन केरळ या राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे केरळमध्ये आणि जर आपल्याला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे तर आपल्या महाराष्ट्रातील जो जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवायचे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा आहे ईशान्य मोसमी वारे डॅश या कालावधीमध्ये वाहतात पहा जे ईशान्य मोसमी वारे आहेत हे कोणत्या कालावधीमध्ये वाहत असतात याचं उत्तर या आहे पर्याय क्रमांक दोन नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये वाहतात ईशान्य मोसमी वारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न भूगोल या विषयावरचा इम्पॉर्टंट आहे पण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हाच प्रश्न जो आहे आपल्याला झेडपीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे देशातील डॅश राज्यामध्ये काटेरी वृक्षांची वने आढळून येतात पहा खालीलपैकी अशा भारतातील कोणते राज्य आहेत की त्या राज्यामध्ये काटेरी वृक्षांची वनं आढळून येतात आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक राजस्थान व गुजरात हे दोन राज्य असे आहेत की या राज्यामध्ये सर्वात जास्त काटेरी वृक्षांची वने आढळण्यात येतात या ठिकाणी मित्रांनो कारण काय आहे तर पहा राजस्थान आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात वाळवंट आहे राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात आहे तर गुजरातमध्ये थोडंसं कमी प्रमाणात आहे तर वाळवंटाच्या योगानं त्या राज्यामध्ये पहा काटेरी जे वृक्ष आहेत ही वने जास्त आढळून येतात आणि काटेरी वृक्षांचं काम काय आहे की जे जमिनीतील पाणी आहे हे जास्त प्रमाणात ते शोषून घेतात पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे राजस्थान आणि गुजरात राज्य प्रश्न क्रमांक चौदा आहे दुबळा ही आदिवासी जमात प्रामुख्याने डॅश परिसरामध्ये आढळते पहा दुबळा ही जी आदिवासी जमात आहे ही प्रामुख्याने कोणत्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात आढळते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सातपुडा पर्वतरांगा ज्या आहेत यामध्ये आढळतात दुबळा ही आदिवासी जमात त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे सातपुडा पर्वतरांगेच्या परिसरामध्ये पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे यामध्ये आपल्याला विचारलं जातं भारताचा राष्ट्रीय वृक्ष राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी असे प्रश्न हे जे दे, आहेत हे देखील प्रश्न असे विचारले जातात तर आपल्याला राष्ट्रीय वृक्ष सांगायचा आहे लक्षात ठेवायचं आहे करून उत्तर देत राहा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर राष्ट्रीय वृक्ष वृक्ष जो आहे तो आहे पहा पर्याय क्रमांक तीन वड हा जो आहे हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष येतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा आहे एक मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात पहा एक मीटर जे अंतर आहे त्यामध्ये किती सेंटीमीटर येतात आपल्याला कॉमेंट कोण उत्तर द्यायचा मित्रांनो हा प्रश्न जो आहे आपल्याला गणितामध्ये विचारण्यात जाणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न देखील आहे कारण हे जे आहेत अंतर आणि लांबीवरती दिलेला प्रश्न आहे एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक शंभर सेंटीमीटर लक्षात ठेवायचं शंभर सेंटीमीटर बरोबर असतो एक मीटर त्यामुळे हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे तीस सेंटीमीटर लक्षात ठेवायचं तीस सेंटीमीटर बरोबर असतो एक फूट म्हणजे तीस सेंटीमीटर असतो त्याच पद्धतीने पहा बारा इंच बारा इंच याचा मिळून होतो पहा एक फूट त्यामुळे हा जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत प्रश्न क्रमांक सतरा आहे पहिला महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेल्या आहेत पहा ज्या पहिल्या महिला विश्वचषक स्पर्धा झाली कबड्डीची ती कोणत्या देशाने जिंकलेली आहे आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचा आहे हा जो प्रश्न आहे हा खेळावरती महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत या देशाने सर्वात पहिला महिला विश्वचक विश्वचषक जी कबड्डी स्पर्धा झाली आहे ती जिंकलेली आहे भारत देशाने पर्याय क्रमांक एक किंवा अ आपलं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे कोणत्या पक्षाचे आहेत पहा जे माजी राज राष्ट्रपती होते बराक ओबामा अमेरिकेचे तर ते कोणत्या पक्षाकडून होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेमोक्रेटिक पार्टी यांच्या नेते होते बराक ओबामा बराक ओबामा कोण आहेत पहा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष पर्याय क्रमांक दोन डेमोक्रेटिक पार्टी प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे ऍडव्हांटेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा ऍडव्हांटेज विदर्भ हा जो उपक्रम आहे हा विदर्भामध्ये राबवण्यात आला होता तर तो कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार उद्योग क्षेत्राशी निगडित आहे ऍडव्हांटेज विदर्भ पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे यावरती आपल्याला प्रश्न अशा पद्धतीने विचारलात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा तर सर्वात मोठा जो जिल्हा आहे लक्षात ठेवायचा तो आहे अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे या ठिकाणी विचारले सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक एक मुंबई शहर जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर येणार आहे मुंबई शहर प्रश्न क्रमांक एकवीस आहे कोणत्या दिवशी भारतामध्ये अभियंता दिवस साजरा केला जातो पहा इंजिनियर्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा एकवीस ते सव्वीस जे काही प्रश्न असणार आहेत ते सहा प्रश्न हे पूर्ण प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार एकवीस वरचे प्रश्न आहोत तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे की अभियंता दिवस इंजिनियर्स डे कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा सप्टेंबर या दिवशी आपल्या भारतामध्ये अभियंता दिवस हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचे डॉर्नियर विमान भाडे तत्वावरती सुपूर्द केलं आहे पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाकडे भारतीय नौदलाने जे आपलं नौदलाचं आहे डॉर्नियर विमान भाडे तत्वावरती सुपूर्द केलेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मॉरिशस या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचं जे डॉर्नियर विमान आहे हे भाडे तत्वावर परत केलं आहे सुपूर्द केलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने मिशन वन ग्रामपंचायत वन डी जी पेसखी याचा प्रारंभ केला आहे मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्स वरती इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर खालीलपैकी असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये मिशन वन ग्रामपंचायत वन डी जी पेसखी हा कार्यक्रम किंवा ही योजना सुरू केलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू काश्मीर या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळला जातो पहा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कधी पाळला याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सतरा सप्टेंबर या दिवशी लक्ष ठेवायचं मित्रांनो जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस हा पाळला जातो आणि सतरा सप्टेंबर हा जो आहे हाच दिवस पहा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून देखील पाळला जातो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर हा दिवस आहे लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या राज्यामध्ये बीर शिकारगा हा वन्यजीवन अभयारण्य आहे पहा बीर शिकारगा हा वन्यजीवन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पहा बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य पर्याय क्रमांक चार हरियाणा राज्य प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा देखील प्रश्न आहे सप्टेंबर महिन्यातील त्यामुळे हा प्रश्न आपण घेत आहोत कोणत्या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक तर मित्रांनो पहा हे सव्वीस प्रश्न होते जनरल नॉलेजचे प्रश्न यामधील जे काही प्रश्न आहेत महत्वाचे जे तांत्रिक प्रश्न होते आरोग्य विभागावरतील ते पूर्ण तांत्रिक प्रश्न आपण जे काही जुने ओल्ड पेपर आहेत क्वेश्चन पेपर त्यामधील घेतलेले आहेत तसेच मित्रांनो आपल्याला या सव्वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देता आलं हेही मला नक्की सांगा सोबतच मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला जाऊन एक वेळा भेट द्या त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र